यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. वसंतरावजी ओसवाल आणि हबीब फकीह जे मुस्लिम राष्ट्रवादी सेलचे प्रांताध्यक्ष आहेत, ते या ठिकाणी भुजबळ साहेबांचं स्वागत करतील. ज्यांनी खऱ्या अर्थाने गेल्या 5 वर्षांमध्ये संपूर्ण कोकणाचा कायापालट करण्याचा ध्यास घेतला आणि पवार साहेबांचे विचार घेऊन जो झंझावात ठेवला, ते आजच्या या महारॅलीचे प्रवर्तक प्रणेते रायगडचे पालकमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री सुनीलजी तटकरे साहेब यांचं स्वागत वसंतरावजी ओसवाल यांनी या ठिकाणी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या महारॅलीसाठी जमलेल्या तमाम पक्षप्रेमींच्या वतीनं त्यांना साक्षी ठेवून या ठिकाणी विविध पदाधिकाऱ्यांचं स्वागत केलं जातं. यानंतर माननीय भास्करराव जाधव राज्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत वसंतरावांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. पक्षाचे अनेक मेळावे होत असतात, पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन होत असतं, पण वेगळ्या अर्थाने विकासाची वाटचाल सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचावी या ठिकाणी हा उद्देश घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं ही जिल्हास्तरीय महारॅली महाडच्या या नगरीमध्ये संपन्न केलेली आहे. या नगरीचा एक वेगळाच गुण या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या महारॅलीमध्ये दिसून येतोय. मी वसंतराव ओसवाल यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या महारॅलीच्या निमित्तानं आपलं प्रास्ताविकीय मनोगत व्यक्त करावं. रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ कारेकर, फिरोजकांत देशमुख, धनंजय देशमुख, सुरेश जाधव या ठिकाणी उपस्थित असलेले गोपाळ पाटील, रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणीचे पदाधिकारी, सन्माननीय सदस्य, महाड रोहा माणगाव तळा पंचायत समितीचे सभापती, पेण सुधागड पनवेल उरण अलिबाग मुरुड श्रीवर्धन म्हसळा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष, रोहा पेण पनवेल कर्जत नगरपालिकेचे नगराध्यक्ष, रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सन्माननीय सुभाष निकम, माजी नगराध्यक्ष श्री संदीप जाधव, रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे सर्व तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, प्रांतिक प्रतिनिधी, जिल्हा प्रतिनिधी, प्रचंड संख्येने उपस्थित कार्यकर्ते, महिला भगिनी, माता आणि पत्रकार बंधू, विविध चॅनलचे प्रतिनिधी, आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. या ठिकाणी आदरणीय साहेबांचं ऋण व्यक्त करण्याकरता मी उभा आहे. कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेतून रायगड जिल्ह्याला उमेदवारी दिली. यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्याला उमेदवारी होती आणि आता 4 वर्षानंतर ज्या निवडणुका झाल्या या रायगड जिल्ह्याला उमेदवारी आपण दिलीत. अनिलभाऊ तटकरेच्या रूपानं रायगड जिल्ह्याला आम्हाला एक आणखीन आमदार लाभला. विक्रमी मतानं आमदार अनिलभाऊ तटकरे निवडून आले आणि याचं ऋण रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आपले ऋण व्यक्त करताय. या ठिकाणी गेल्या 50-55 वर्षाच्या काळात कोकणाला एक महत्वाचं अर्थमंत्रीपद बऱ्याच कालावधीनंतर प्रथम मिळालं आणि हे अर्थमंत्रीपद नामदार सुनीलजी तटकरे साहेबांच्या रूपानं आपल्या रायगड जिल्ह्याला मिळालं आणि त्यामुळे अर्थसंकल्पात रायगड जिल्ह्याला झुकतं माप देण्याचं काम तटकरे साहेबांनी केलं. कोकणाचा कायापालट करण्यासंबंधीची भूमिका तटकरे साहेबांनी घेतली. आपण
एक चांगली संधी आमच्या तटकरे साहेबांना दिल्यामुळे या ठिकाणी रायगड जिल्ह्यात आणि कोकणात एक नवीन विकासाचं पर्व सुरू झालेलं आहे। या ठिकाणी आपण कृषी विकासाचा दर यूपीए सरकार असताना फक्त 1.5% होता, परंतु आपण कृषी खाते हातात घेतल्यानंतर आज या दरात जवळजवळ 4% कृषी विकास क्षेत्राचा दर वाढलेला आहे। माजी पंतप्रधान तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी सरकारच्या वेळेला शेतकऱ्यांना मिळणाऱ्या धान्याच्या किमती आणि आपण